दूसरे चंद्रपुर अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव का हाल ही में उद्घाटन समारोह संपन्न हुआ। फिल्म न केवल मनोरंजन का साधन है बल्कि इसके कथानक में अद्भुत शक्ति होती है। डॉक्टर से ज्यादा फिल्म निर्देशक का हाथ दर्शकों के दिल तक सीधे पहुंचता है, इसलिए हम राज्य में ऐसे फिल्म उद्योग के अस्तित्व के लिए हमेशा प्रसारित है और हम फिल्म महोत्सव की तर्ज पर एक भव्य मराठी फिल्म महोत्सव शुरू करने की बात राज्य के सांस्कृतिक मंत्री व जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर के मिराज सिनेमा में दूसरे चंद्रपुर अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव के उद्घाटन में कहा। इस मौके पर मशहूर निर्देशक और पुणे फिल्म फेस्टिवल के अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, जिलाधिकारी विनय गौड़ा, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मशहूर निर्देशक समर नखाते, वल्ली फिल्म निर्देशक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाड़ेकर सहित भाजपा के ग्रामीण जिला अध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावड़े, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, प्रकाश धारणे आदि उपस्थित थे। पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने आगे कहा, भाषा से पहले अभिनय के माध्यम से संचार किया जाता था। 1913 में प्रदर्शित फिल्म राजा हरिश्चंद्र एक मूक फिल्म थी। अभिनय के जरिए दर्शक उन्हें जानने लगे। 1932 में फिल्म अयोध्या का राजा आई। चंद्रपुर का अयोध्या से अनोखा रिश्ता बन गया है। उन्होंने कहा कि चंद्रपुर जिले की सागौन की लकड़ी भगवान राम के मंदिर के लिए गई है और किसी भी भक्त को अयोध्या जाने के लिए चंद्रपुर की लकड़ी के दरवाजे से होकर जाना होगा। उन्होंने आगे कहा कि महाराष्ट्र को चांदा से बांदा के रूप में वर्णित किया गया है, इसीलिए पिछले 2 वर्षों से चंद्रपुर में फिल्म महोत्सव आयोजित करने का निर्णय लिया गया, जिससे यहाँ के कलाकार प्रेरणा लेंगे और अभिनय, निर्देशक और निर्माण के क्षेत्र में अपनी पहचान बनाएंगे। सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ने उम्मीद जताई है कि यहाँ के कलाकारों को भी राष्ट्रीय फिल्म मेला पुरस्कार मिलेगा और चंद्रपुर का गौरव दुनिया में बढ़ेगा। इस अवसर पर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ने मशहूर निर्देशक समर नखाते, मराठी फिल्म वल्ली के निर्देशक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाड़ेवार, मिराज सिनेमा के रौनक चोरडिया का सत्कार किया। राज्यामध्ये अनेक चित्रपट निर्माण होतात। आपल्या राज्यामध्ये चित्रपट नगरी ती मुंबईची असेल किंवा कोल्हापूरची, या चित्रपट नगरीमध्ये अनेक चित्रपट तयार झाले। पण आज आपल्या देशामध्ये अनेक राज्य या स्पर्धेमध्ये उतरले आणि या स्पर्धेमध्ये विविध कन्सेशनाच्या माध्यमातून काही सूट ते देतात आणि त्यातून चित्रपटाची शूटिंग हे राज्याच्या बाहेर काही अंशी व्हायला लागली। आणि म्हणून आपण निर्णय केला की कोल्हापूरची चित्रनगरी ही अत्याधुनिक करण्याचं काम सुरू करतो आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, माननीय एकनाथ शिंदेजी व माननीय देवेंद्रजी, या दोघांनीही मुंबईची आपली चित्रनगरी ही सुद्धा अतिशय अत्याधुनिक व्हावी असं सांगितलं आहे। त्यासाठीही आम्ही काही कन्सल्टन्सीसोबत काम करतो आहे। जे नितीन देसाई जे आपल्या महाराष्ट्राची खरं तर सांस्कृतिक ॲसेट होती, दुर्दैवाने आज आमच्यात नाही, पण त्यांनी एक स्वप्न बघितलं आणि या दृष्टीने सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा तिघांनीही एकमताने निर्णय केला की ND स्टुडिओ आपण घेतला पाहिजे आणि त्यामध्ये मराठी चित्रपटांना आणि इतर भाषिक चित्रपटांना सुद्धा या ठिकाणी शूटिंग करता यावी अशा व्यवस्था आपण निर्माण केल्या पाहिजे। आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होतो आहे। याशिवाय 2 प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे। एक आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चालू आहे, मंत्रिमंडळासमोर चालू आहे की आमच्या या फिल्म सिटीच्या बाहेर जी शूटिंग होती त्यांना विविध विभागाच्या एजन्सी काढावी। सुरक्षेसाठी पोलिसांची NOC लागते, कधी विजेसाठी बेस्ट असेल किंवा वीज वितरण कंपनीची NOC लागते, एखाद्या विद्यापीठात शूटिंग करायची असेल तर विद्यापीठाची NOC लागते, एखाद्या सिंचन प्रकल्पामध्ये शूटिंग करायची असेल तर त्यांची NOC लागते,
वन विभागात संजय गांधी नॅशनल पार्क किंवा ताडोब्याला शूटिंग करायची असेल यांची परवानगी लागते. आणि यामध्ये दिग्दर्शक किंवा निर्मात्याचा NOC एकत्रित संकलित करण्यामध्ये खूप वेळ जातो. आणि म्हणून वन विंडो सिस्टीम आमची जी आहे त्याला अजून सहजता, सुलभता आणि सरलता या माध्यमातून वन विंडो सिस्टीमला अतिशय कारगर करण्याच्या दृष्टीने आम्ही मंत्रिमंडळात चालू आहे. आणि यासोबतच आपल्या चित्रनगरीच्या बाहेर, फिल्म सिटीच्या बाहेर जर शूटिंग केली तर त्याला काही पैसे द्यावे लागतात. आणि आम्ही मंत्रिमंडळासमोर चालू आहे की इथं निःशुल्क आपण शूटिंगसाठी या ठिकाणी कोणतंही शुल्क न आकारता NOC द्यायची आणि त्याचं शूटिंग करू. अन्यथा आज इतर राज्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही तेवढं अनुदान देऊ शकत नाही आणि देतही नाही. पण आम्ही जरी अनुदान देऊ शकलो नाही तर इतर मात्र व्यवस्था जर उत्तम दर्जाच्या केल्या तर आमच्या राज्याचे दिग्दर्शक, निर्माते केवळ बाहेर जाणार नाही आणि कलाकारांना सुद्धा मग या ठिकाणी शूटिंगच्या सर्व व्यवस्था असतील तर त्यांना सुद्धा तारखा देताना शिफ्टमध्ये एखाद्या निर्मात्याला एखाद्या दिग्दर्शकाला देता येईल आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुसऱ्याला देता येईल, कारण मुंबईमध्ये ही सहजता सुलभता आहे. आज हा एक विलक्षण भाग आहे की हे दुसरं वर्ष बघता सुरू झालं आणि चंद्रपुरामध्ये एकदाचा जागतिक सिनेमा भाऊ तुम्ही आणला आणि याचं फळ असं आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये या सगळ्याचा इम्पॅक्ट असा आहे की चक्क चंद्रपुरामधून 4-5 सिनेमे आणि दिग्दर्शक इथे सुरू झाले आणि सगळ्या महाराष्ट्रभर हा संदेश गेलेला आहे. वास्तविक पाहता जर स्कॅन केलं तर चंद्रपूर सिनेमाचा जर मॅप आहे त्याच्या बऱ्यापैकी बाहेर आहे, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, पण असं चंद्रपूर कुठे आलं लोकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. अनुभव याचं श्रेय तुम्हाला आहे. इतका सुंदर इथे आसपास प्रदेश आहे, या सगळ्यामधून उत्तम लोकेशनसाठी जागा आहेत. आणि आता एक मित्र आमचा निखिल महाजन होऊन त्यांनी आत्ताच एक फिल्म इथे पूर्ण केली आहे, ती इथे येऊन त्यांनी पूर्ण केली, रावसाहेब नावाची फिल्म. तर असा हा चंद्रपूरचा भाग, आपण केवळ लोकेशन आणि इथे होणारे चित्रपट असं नसून त्या पलीकडे तरुण वर्ग असा सिनेमे ते जगातील सिनेमे बघतोय आणि त्यामुळं उत्तम कॅमेरा काय असतो, उत्तम गोष्ट काय असते, जगात काय घडतंय, काय जगामध्ये सामाजिक आशय आहेत, हे सगळं काही आजचा जो तरुण आहे तो तरुण ते टिपतोय आणि त्याला सगळ्यात चांगलं साधन आज सापडलं त्याचा तर कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्यामधून हे जग त्याला दिसतं आणि त्यामुळं कॅमेरा, ध्वनी या सगळ्या गोष्टी घेऊन आणि उत्तम गोष्ट घेऊन आता इथं आणखीन काही गोष्टी इथं व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.